सगळ्यांक गुड आफ्टरनून आणि योगा. आयज प्रेस कॉन्फरन्साक आमच्या वांगडा आसा पार्टीचे प्रेसिडेंट आणि नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट मनोज परब आणि सांतांद्रेचे आमदार ब्रिज बोरकार. कालच्यान जो न्यूज आउट झाला, म्हादयचे काम चालू झाले असा कर्नाटकात आणि त्याकाच लागून त्याचे आमचं स्टेटमेंट दिवपाक आणि पुढे त्याचे सांगपाक हा आता पहिली मनोजन ब्रीफ करचे. तुमका सगळ्यांक देवकार. दोन दीस फाटी तुम्ही केरकर सराचो व्हिडिओ पहिला असतो. ते व्हिडिओन तुम्ही पहिला की म्हादयचे काम जे असा ते म्हादयचे काम परते कर्नाटकात चालू केले असा. ज्या म्हादयक लागून गोयात इतलो बोवाळ झाला, ज्या म्हादयचेर गोयकार सगळे डिपेंड असा, आज तुम्ही फाटल्यान पळोवपाक शकता व्हिडिओन की कर्नाटकान म्हादयचे उदक जे असा ते डायवर्ट करपाक लागून, आता पावसाचे उदक जे येतात ते म्हादयक वचपाक जायना म्हणून त्यांच्यानी ऑलरेडी न्यू ट्रेंचीस मारलेले आहा, जे हितूंतल्यान ऑटोमॅटीक म्हादयचो जो फ्लो असा आमचो तो कमी करपाचो प्रयत्न त्यांच्यानी केल्लो आहा. आणि हे इतले झाले असताना सुद्धा आमचो जो सरकार असा बीजेपी सरकार यांच्या कडल्यान कसलीच ॲक्शन जायना. आता ह्याच्या पहिली कर्नाटकात बीजेपीचं सरकार असलो आणि आता काँग्रेसचं सरकार असा. जेव्हा बीजेपीचं सरकार असलो त्यांनाय म्हादय व्हरपाचे आणि म्हादय दिवपाचेच गजाली असले, आणि आता कर्नाटकाचं सरकार झालं, काँग्रेसचं सरकार झालं जाल्यार तरी पण सेम म्हादय व्हरपाचेच गजाली चालू आहा. जी काँग्रेस आपलं सरकार कर्नाटकात येऊच्या पहिली म्हादयचे दिसान दीस प्रेस कॉन्फरन्स घेताले, त्यांचे ऑफिस बेअरर्स हे म्हादय वाटोवपाक लागून म्हणून एका मुवमेंटान जॉईन झाले. पण जसे कर्नाटका काँग्रेसचे सरकार येयले तसो तो मुवमेंटूय बंद केलो आणि ते पदाधिकारी जे असले जे ऑफिस बेअरर असले ते थंड झाले. ह्याच्या वेळेला इतलेच कळटा की काँग्रेस आणि बीजेपी हे दोनूय जे नॅशनल पार्टीज असा हे आमचे गोय काबार करपाक येल्या. जसे सगळ्यांक खबर असा म्हादयचो विषय हो नवीन न्हू, हो न्यू न्हू. 20-25 वर्सां जाली हो इशू चालू असा. ह्याच्याय पयली स्टेट गव्हर्नमेंटान ह्या विशयाचेर कितलेशेच मिटींग झाले, कितलेशेच रेकमेंडेशन गोयांक पावले, पण अजून पर्यंत काँग्रेसीनूय त्यांना काय करूंक ना आणि आता बीजेपी सेंटराक असा ते काय करिना. आणि दोघूय हे डबल इंजिन, त्यांना काँग्रेसचे डबल इंजिन असले आता बीजेपीचे डबल इंजिन, दोनूय इंजिनां गोयांक म्हादय दिवपाक लागून जाल्यार म्हादय आमची सालवार करपाक लागून टोटली फेल जाल्या. आता हे फाटल्यान येदे व्हडले एक्सपोज झाले येदी व्हडली म्हादयक लागून सीएम प्रमोद सावंत व्हडली व्हडली स्टेटमेंटा करता की म्हादय आपली आवय, आम्ही म्हादय दिवचे ना. आणि त्यांचोच होम मिनिस्टर अमित शाह हो डायरेक्ट कर्नाटका वचून त्यांना सांगता की आमचे उलोवणे झाले असा. गोयचे सरकार कर्नाटकाचे सरकार त्यांना बीजेपीचे असले आणि सेंटराचे सरकार हे मेळून आम्ही हे मेळून आम्ही म्हादय जी असा ती कर्नाटकात दिल्ली आहे म्हणून त्यांनी सांगला. पण हे झाले असताना सुद्धा आता जेव्हा काँग्रेस सरकार थोयला झाल्या सुद्धा या डबल इंजिनाचो जो स्टँड असा तो सेम असा. सगळ्या लोकांक परत एकदा उगडास करून दिता की ह्या काँग्रेस सरकार कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारान म्हादयक लागून 5,000 कोटी 5,000 करोड हे सेपरेट बजेटान काढून दवरलेल्या 5,000 कोटी आमचे आमची लाईफलाईन काबार करपाक, गोयकारांचे अस्तित्व काबार करपाक काँग्रेस सरकार 5,000 कोटी दिता आणि बीजेपीचो जो सेंटर गव्हर्नमेंट असा तो त्याका परमिशनां दीत असा आणि म्हादय त्यांना कर्नाटकाक ऑफर करीता. आता प्रश्न येता तो गोयच्या बीजेपीचो. गोयची बीजेपी तोंड आपून ओगी असा, विकसित भारताच्या नावान व्हडले व्हडले प्रोग्राम करता पण म्हादयचेर उलोवपाक त्यांच्याकडे तोंड ना. तसेच
काँग्रेस जो ह्याच्या पहिली बोळ मारतालो आयज ते काँग्रेसचो स्टँड ना. आम्ही ह्याच्या पहिली सांगलेले की काँग्रेसचे लिडर ऑफ ऑपोजिशन असा नाल्या पार्टी प्रेसिडेंट हा नाल्या एमएलए जा यांच्यानी कर्नाटकाच्या सीएमाकडे डेप्युटी सीएमाकडे अपॉइंटमेंट घेऊची त्यांना मेळचे आणि त्यांना सांगचे की आमची मादय आमका दिया म्हणून आणि जे काम कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारान चालू केला ते बंद करचे म्हणून आम्ही सांगलेले पण अजून पर्यंत ते झालेले ना. ह्याच्या वेळेला इथलेच कळटा की गोयची काँग्रेस हा ही नॅशनल पार्टी ही सेंटराची हाय कमांडाची पपेट असा एजंट असा. हे नॅशनल पार्टी गोयांक लागून कितले घातक असा हे लोकांक आता कळले हा. हे दोनूय नॅशनल पार्टी गोयकारांक आता उदकाक लागून रडोवपाचे असा. आयज जर तुम्ही पळय बेंगलोर सिटी जी कर्नाटकानूच आसा थंय उदकाक लागून कितें हाल जाला लोकांचे. इन्स्टिट्युशन बंद पडलेली आसा, व्हडले व्हडले कंपनीज बंद पडलेले आसा, रेजिडेन्शियल एरियाज सामके खाली जाल्लेले आहा, कामांक गेल्ले ते लोक परते आपल्या गांवांत पावलेले आसा. हे सगळे बेंगलोर सिटीन आयज घडटा. आयज सेम स्थिती गोंयांत सेम परिस्थिती गोंयांत जावपाची आहा. आतां जर पळय आयच्या दिसा 11:00 सुमार आमची टीम उजगांवचो एक वाडो आसा पाळी हो वाडो, ह्या वाड्या वयली बायलां थंयसर उदक ना म्हणून कितले टायम जाले झगडटा. गेल्या फावटी ती पीडब्ल्यूडीन गेल्ली, आयज आमची टीम तांकां घेवन परती ती पीडब्ल्यूडीन गेल्ले तेन्ना आमचो प्रेमानंद गावडे हो तांकां तेंच्या वांगडा आसलो आनी उदकाचेर उदक ना हे डिस्कशन जाताले. तुमी पळयला स्मार्ट सिटीन उदक नासता अशे कितलेशेच गांवांनी उदकाक लागून प्रॉब्लम आहेत. अंजुना वाद्यान जर आमी पळयत जाल्यार थंयसर उदकाचो प्रॉब्लम कितलीशीच वर्सां जाली थंय आसा. सो जेन्ना गोंयांत इतलो उदकाचो विशय आसा जाल्यार हे बीजेपीचो सरकार हो बीजेपीचो सरकार म्हादय जेन्ना अशें डायवर्ट करता वीथ प्रूफ हांगा केरकर सरान दाखयल्ले आसा ते सायटीचेर वचून जाल्यार बीजेपी सरकार आनी हो काँग्रेस काँग्रेसचो काँग्रेसची जी पार्टी आसा आनी कर्नाटकाचो सरकार हे कशें करता आनी कशें एलाव करता लोकांनी विचार करपाक जाय. ह्या फावटी जेन्ना इलेक्शनाक लोक मत मारतले तेन्ना इतली वर्सां हे नॅशनल पार्टीक मत मारलें जेन्नाय डिबेटी जाता व्हडले व्हडले तेन्ना काँग्रेस आनी बीजेपीचीच गजाल जाता. काँग्रेस आनी बीजेपीची जेन्ना गजाल जाता हेचो इतलोच मिनींग आहा की हे काँग्रेस आनी बीजेपी दोनूय नॅशनल पार्टी गोंयकारांक काबार करपाक येयल्ले आसा आनी ते फक्त आनी फक्त हाय कमांडाचे दिल्ली हाय कमांडाचे आपले बॉसाचे एजंट जाल्ले आसा, गुलाम जाल्ले आसा. तेका लागून काँग्रेसूय काय उलयना बीजेपी काय उलयना. हांव मागता विरेशा कडेन की आमचो आरजीचो आमदार विरेश बोरकर हो म्हादयेक लागून जी हाऊस कमिटी जाल्ली त्या हाऊस कमिटीचो मेंबर आसा. सो त्या हाऊस कमिटीचो फुडें मिटींग्स कितले जाले, आमी कितले रिमांयडर धाडले आनी कितें जालें तुमकांय कळपाक जाय. हेच्या वयल्यान तुमकां कळटलें की बीजेपी कितली सिरियस आसा. सगळ्या प्रेस भावांक माय मोगाचो येवकार. तुमी पळयला आसतले म्हादयचो विशय हो दर असेंब्लीक गाजतालो आनी दर असेंब्लीक हे म्हादय बाबतीन आमचे जी भाशणां आसा जो स्टेटमेंट्स आसा हे सगळ्यांचे आसताले. तितून स्टेटमेंट खुबशे रुलींग पक्षाचे आमदारांनी केल्ले आसा जावं रुलींग पक्षाच्या मिनिस्टरांनी केल्ले आसा जावं सीएमान कितलेशे स्टेटमेंट केल्या की आमची म्हादय जी आसा ती आपणाची आवय म्हणून आनी आवयक आपूण वाचोवपाक कितेंय करपाक शकता म्हणून. आतां तुमी पळयला जेन्ना म्हादयच्या बाबतीन जें डिस्कशन जालें आनी त्या डिस्कशनान हांवें एकदां एक लॅटर वाचून दाखयलें आनी त्या लॅटरान ऑलरेडी जे प्रायम मिनिस्टराक बरोवन बरयल्लें आनी त्या लॅटरान मेन्शन केल्लें की एक अमेंडमेंट हाडपाक शकता जे लोकसभे थ्रू एक अमेंडमेंट हाडपाक शकता आनी म्हादय जी आसा ती आमकां दिवपाक शकता जावं एक प्रेजिडेंटल प्रेजिडेंटाच्या थ्रू पासून ते हे हाडूंक शकता एक ऑर्डिनन्स हाडपाक शकता आनी त्या ऑर्डिनन्साच्या थ्रू पासून आमकां म्हादय दिवपाक शकता. कारण गोंय हें ल्हान राज्य आसा आनी पॉलिटिकली पळयलें जावं पॉलिटिकल जे हे पळयलें लोकसभा सीट जावं विधानसभा सीट हितून गोंयाक कमी सीट्स आसा बट जे जॉग्रफिकल एरिया आसा जावं आमची जे एनवायरमेंट आसा हे एनवायरमेंट हानी जावची न्हू ह्या नेतृत्वान जावं आमकां उदकाची समस्या जावची न्हू ह्या नेतृत्वान हे खर म्हणल्यार डिसिजन्स घेवपाक शकतले. पण दोनी म्हटल्यार सेंटराकूय घेवंक ना आनी आमच्या गोंयानूय जे बीजेपी सरकार डबल इंजीन सरकार म्हणटाले ते दोनी सरकारान ते घेतलेले ना. आनी जेन्ना हांव ते वाचपाक सोदतालो जावं हांव उलोवपाक सोदतालो तेन्ना म्हाका विधानसभेंतल्यान भायर घातलो. आतां म्हादयेक लागून जो स्टेटमेंट आमी केल्लो आनी आजून पासून आमी तो स्टेटमेंट करतात तेन्ना आमी एक डिमांड घेतलेलो तो म्हणजे हाऊस कमिटी फॉर्म जावची म्हादये खातीर आनी हाऊस कमिटीच्या थ्रू जे सगळी स्टडी आसा जावं रिपोर्ट्स आसा हे सगळे दाखोवपाचे ओपन प्लॅटफॉर्माचेर दवरुपाचे जावं
सायट विजीट जावपाक जाय, वचून पळोवपाक जाय आमकां म्हादयेचें सद्याक काम कितें थंय चल्लां, डायवर्जन कशें कितें केलां हें सगळें कळपाक जाय, कारण आमकांय जबाबदारी आसा, लोक आमकां विचारता. सो ह्या नेतृत्वान आमी थंय सांगलेलें की हावस कमिटी फॉर्म करची म्हणून. आनी जेन्ना ही हावस कमिटी फॉर्म केली, आतां तुमकां सगळ्यांक खबर आसा की हावस कमिटी फॉर्म केली चेअरमॅन जो WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर आसा आनी बाकीचे सगळे मेंबर आसा, आनी तितून हांवूय मेंबर आसा. आनी हावस कमिटी ही खूब गरजेची आसली, पण हावस कमिटीचे जे काम जावपाक जाल्ले तुमी पळयता आसतले, हावस कमिटी नांवापुरती करून दवरप आनी थंय दवरप आनी दुसरे वाटेन सांगता की आमचे सगळे आसा ते सुप्रीम कोर्टान आसा. आनी हावस कमिटी जी आसता ती स्टडी करपाक आसता, रिपोर्ट दिवपाक लागून आसता, रिसर्च करपाक लागून आसता, जावं सायट विजीट करपाक लागून जाता. आतां ही हावस कमिटी फॉर्म केल्या नंतर जी पहिली मिटींग झाली तितून तेंच्यानी सांगले की आम्ही हेजेर सगळे विस्तारात स्टडी आसात, स्टडी रिपोर्ट एक्सपर्टांक घेवन आमी काडटले म्हणून. पण एक जी कमिटी मिटींग झाली त्याच्या नंतर मागीर एकूय मिटींग झाली ना. आम्ही हायेन पर्सनली बींग अ मेंबर 10 ऑक्टोबरान लेटर केले की अजून पर्यंत मिटींग झालेल्यो ना, आमकां अजून पर्यंत कांयच सांगलेलें ना कितें जाता तें. आतां सायटीर वचोन आमकां पळोवपाक जाय कितें आसा तें. आनी आतां तुमी पळयला आसतलो व्हिडियो आवट जाल्लो आसा तो, की जें काम कर्नाटकाचे थ्रू जें चालूच आसा. रिसंटली तेंचो चीफ मिनिस्टर सेंटराक वचोन तेंकां डिमांड केलो की आमकां जें म्हादयचे आसा तें डायवर्जन आनी वाडोवपाक जाय, फास्ट पेसीन जावपाक जाय, आनी तेंचें सगळें काम कंप्लीट जावपाक जाय. आतां डबल इंजीन सरकार ते सायडीन तरी कर्नाटका काँग्रेस आसा, हांगा BJP आसा. आतां डबल इंजीन जो सरकार म्हणटा आनी CM म्हणटा, एवरी टायम तो इलेक्शन येता तेन्ना भाशणां दिता आनी इलेक्शना टायमार स्टेटमेंटां करता की आमी हाडटले, म्हादय हाडटले जावं आनी कितें हाडटले, अशी स्टेटमेंटां खूब आसता, एमेंडमेंट करतले, खूब कितें कितें आसता. पण इलेक्शनाच्या पयलू जेन्ना तुमचे तो टायम आसता तेन्ना तुमी कांयच करिना. आयज तुमी पळयला आसतले आमकां प्रत्येक गांवांनी उदकाची समस्या जाता, जावं तो बार्देस तालुका, जावं तो तिसवाडी तालुका, जावं तो फोंडा तालुका, जावं तो सत्तरी, जावं ते पेडण्या. आयज प्रत्येक कडेन बायलां भायर सरता आनी सांगता आमकां उदक येना, उदक सारकें ना, टायमार ना, 2 वरां पासून उदक मेळना. आनी हो ही जी स्टेटमेंट्स आसा आयज खंय ना खंय लागता. कारण कितें आसा, कित्याक म्हादय एक वाटेन डायवर्ट जाता, म्हादयचें उदक जें आसा फ्लो आसा तो सोंपता, आनी दुसरे वाटेन आमकां उदकाची समस्या वाडत चल्लेली आसा, न्यू कन्स्ट्रक्शन येत चल्लेली आसा. आतां सरकाराच्या दृश्टीकोनाच्यान खरें म्हटल्यार हेजेर एक्शन प्लॅन आसपाक जाल्लो, मात म्हाका तरी दिसना की BJP सरकार हेंचे कडेन एक बसून एक्शन प्लॅन आसा. कारण एक्शन प्लॅन आसलो ना ते कितें तरी आवट करतले आसले, कितें तरी सांगतले आसले. एवरी नाव एन देन एकूच स्टेटमेंट जो आसता CM जावं चेअरमॅन जो हावस कमिटीचो चेअरमॅन WRD मिनिस्टराचो एकूच स्टेटमेंट आसता तो म्हणजे आमी सुप्रीम कोर्टान गेल्या, सुप्रीम कोर्ट कितें आसा तो पळयतलो. आतां सुप्रीम कोर्टान गेल्या मात तुमी दोळे बंद करून कित्याक रावल्ले आसा, आनी ही हावस कमिटी फॉर्म केल्या ती कित्याक लावून केल्या. हावस कमिटी केल्या ती वचोन थंय पळोवपाक, थंय रिसर्च करपाक, थंय कितें काम चालू आसा. अजून पर्यंत स्टे ऑर्डर कित्याक घेवना हो आमचो प्रश्न आसा, की अजून पर्यंत स्टे ऑर्डर, स्टॉपवर्क ऑर्डर कित्याक घेवना. आयज काम थंय तशेंच चालू आसा, सुप्रीम कोर्टान आसा फायली थंयच आसा, सुप्रीम कोर्टान चलता म्हणटा. सुप्रीम कोर्टान 10 वर्सां केल्या ते काम सगळें कंप्लीट जातले, मागीर म्हणटले की आमचें सगळें काम कंप्लीट जाल्लें आसा आनी डायवर्ट जाल्ली आसा थंय, आतां कितें करुया. सो हेका लागून आयज खरेंच आमी जो सरकार आसा, BJP सरकार आसा, BJP सरकार हेतून मात पासून सिरियस ना. खूब घोशणा केली आमचो चीफ मिनिस्टर असो, आमचो चीफ मिनिस्टर तसो, आमचो चीफ मिनिस्टरान कांयच हे करून दिवंक ना, म्हादय आमी आमकांच दवरितले. भाशणां केली म्हणून जायना, आयज प्रत्येक कडेन भाशणांच जाता, भाशणां केली म्हणून जायना. कितें आसा तें तथ्य आसा तें जाग्यार बसोवपाक जाय, तेजेर स्टडी जावपाक जाय, तेजेर रिसर्च जावपाक जाय, आनी तेजी रिपोर्ट जी आसा ती हावस कमिटी फुड्यान दवरपाक जाय. आजून पर्यंत हें कांयच जाल्लें ना. आनी जो मिनिस्टर आसा, WRDचो मिनिस्टर आसा, तेणेन बसून एक क्लियर कट जो स्टेटमेंट जाय, बाबा हें आसा तें स्टॉप करतलें, आजून पर्यंत कांय स्टेटमेंट येवना. आतां हो व्हिडियोज आवट जाल्ले आसा, पण आजून पर्यंत मिनिस्टरा कडल्यान जावं CM कडल्यान एकूय स्टेटमेंट येयल्लो ना. आजून सांगलेलें बसून ना बाबा तें कितें चलता तें, म्हणल्यार तेंकां पडलेंच ना कांय. आमचो जो BJP सरकार जो आसा तो भियाल्लो आसा की थंय कर्नाटका वयतलो आनी आमकां कोण कितें करतलो. आयज ही कमिटी फॉर्म केला, आयज सगळें आमचे कडेन स्ट्रक्चर आसा, मात तो तरी पूण आयज सरकारान कांयच एक्शन प्लॅन होना. सो हेजेर आमी पूर्णपणे निशेध करता की हो सरकार जो आसा हो सरकार मिली भगत जाल्लो आसा, आनी मिली भगत जावन आमची म्हादय ही विकपाक सोदता आनी आमची म्हादय सोंपोवपाक सोदता. थँक्यू. आनी कंटिन्यू जर करपाक गेले जाल्यार आतां आमचो तुम्ही एक फाटल्यान व्हिडियो पळयता, हो व्हिडियो पयरूच आमी 2 दीस फाटी सावयवेरे ह्या गांवांत शूट केल्लो. हांगा लोक, ते गांवचे लोक गोंय स्वयंपूर्ण म्हणून दाखयता, मोदी येता आनी सांगता की सगळे गोंयकार खुशाल आसात म्हणून,
हॅपिनस इंडेक्स गोयकार गोयात खूप असा म्हणून आणि सीएम नेटान सांगतो छाती ठोकून सांगता की हर घर जल दिवपी आम्ही पहिले सरकार अख्ख्या देशात म्हणून झाल्यावर हर घर जल म्हणता पण ते परिस्थितीतून फाटल्यान पोवपाक शकता. आई जाणट्या बायलांक त्या झरीचेर वचून त्या झऱ्याचेर वचून उदक हाडचे पडटा, किलो किलोमिटर चलचे पडटा, असे कोळसुले भरचे पडटा, वराची वरां त्यांना रावचे पडटा. आज ही परिस्थिती बायलांची केली असा जी नारी शक्ती जे करतात आणि शक्तीच्या नावाचे जे राजकारण करतात त्यांना सांगपाक सोदता बीजेपी की ह्या शक्तीक तुम्ही आज कशी वणवण भटकयतात ती पळया. रानान गावात तुमकां खंयसर झऱ्याचे तळ्याचे कसे उदकाक लागून एक कोळसुली भरपाक त्या शक्तीक तुम्ही धाडटात हे तुम्ही उगडास धरा. तुम्ही फक्त वुमन एम्पॉवरमेंट बायलांची उदरगत आणि महिला दिन आणि हे दिन ते दिन सगळे तुम्ही करतात पण आणि खरी जी परिस्थिती आहे ती ही आता जसो एप्रिल महिनो येतो मे महिनो येतो त्यांना तुमकां कळटले की बाकीच्या गावांनी ही परिस्थिती कशी वाढलेली ती. मोर्जेचे लोक ओळवटले, तुयातले लोक ओळवटले, पेडण्याचे लोक ओळवटले, सत्तरीचे लोक तर सदांच बाबडे ताने नसता, म्हादय त्यांच्या दिगेच्यान वयता पण ते सदांच ताने नसता, बार्देसच्या लोकांचेरूय तोच हाल जाता, तिसवाडी सेम जाता. सो ही जी परिस्थिती आहा पळय ही परिस्थिती दिसान दीस बिकट जायत रावतली. आम्ही मागताय सरकारा कडे की जाता तितले बेगीन हाऊस कमिटीन वचून थंयसर आता ऑन इमर्जन्सी लेवल हाऊस कमिटीची मिटींग आपोवची. कित्याक हो विषय गोयचो आसा आणि जर तुमकां कोडान हे मेळना मागोवपाक मेळना जाल्यार हांव मागता की तुम्ही सगळ्यांक घेवन कर्नाटकाचे जे काम चालू आसा ते सायटीचेर वयचे. थंय वचपाक तर तुमकां कोड ऑफ कंडक्ट लागना, थंय वचपाक तर तुमकां कोण हाडयना, तुम्ही थंय वयचे आणि कितें परिस्थिती हा एक्च्युअल स्टेट किती हा ते कामाचे कंडिशन किती हा हे तुम्ही दाखवचे. लोकांकूय गोयकारांक कळोनी की काँग्रेसचो जो सरकार असा कर्नाटकात तो किती करता आणि हो बीजेपीचो सरकार जो सेंटराक असा आणि थंच्यान भाषणा करून म्हादय विकली कर्नाटकात दिली म्हणून जे स्टेटमेंट करता ते किती करता हे लोकांक कळपाची गरज आहे. आता मोदीची गॅरंटी म्हणून नेटान चालला. आम्ही बीजेपी कडे हे मागता की आता मोदी येतो इलेक्शनाक रॅली करपाक नाल्या आणि कोण तरी येतो, नड्डा येतो नाल्या अमित शहा येतो. आमकां मोदीची गॅरंटी आता तुमचे जे प्रोग्राम चालू असा एकूच मोदीची गॅरंटी तुम्ही दिवची, बाकी तुमचे जॉब नाका आमकां, तुमचे आणि जागे ना काय नका. तुम्ही पहिली आता ह्या इलेक्शनाक एकूच करा, ह्या इलेक्शनाक एकूच मोदीची गॅरंटी द्या आमची म्हादय आमकां दितले म्हणून हे स्टेटमेंट तुम्ही रिलीज करचे ऑफिशियल तुमच्या वेबसाईटीचेर, ऑफिशियल तुमच्या प्रेस नोटात, ऑफिशियल तुमच्या बॅनरांचेर मोदी की गॅरंटीच्या नावान गोयची म्हादय गोयकारांक मेळटली हे एकूच गॅरंटी तुम्ही ह्या इलेक्शनाक आमकां दिवची. तुमच्या मॅनिफेस्टोन तुम्ही घालचे की एकूच आणि तुमचे बाकीचे तुम्ही केन्ना आमकां दिवचे ना काय ना, पण आमकां उदकाक लागून तरी फडफडो नाका. कित्याक जे मायग्रंट गोंयान येयला फाल्यां गोंयान उदक ना ते आपल्या गांवांक वयतले, आपली पोटली घेतले गांवांक वयतले, आमकां गोंयकारांक वचपाक खंयच जागो ना. सो सध्या जो इम्पॉर्टंट विषय असा तो उदक आणि ते उदक आमकां मेळपाक जाय ही गॅरंटी या सरकारान आमकां दिवपाक जाय. ते सीएमान पळोवपाक जाय. सीएमांक येदो व्हडलो सीएमा कडे ओएसडी आहे, येदी व्हडली टीम असा, आयएएस ऑफिसर आहे, येदो व्हडलो मॅनिफेस्टो त्यांना आम्ही रेडीमेड करून दिलो. त्याचेर एक्शन प्लॅन सीएमान सांगलेले आपण वाचता म्हणून आणि ते करता म्हणून आणि आम्ही करूया. डब्ल्यूआरडी मिनिस्टराकूय दिलो, त्यांनी सांगलेले की हेतून बरे पॉईंट असा ते आम्ही इम्प्लिमेंट करतले म्हणून आणि ते त्यांच्यानी कायच इम्प्लिमेंट करूंक ना. हो क्वेश्चन म्हाका दिसता सीएमांक परतो आता वचपाक जाय की येदो व्हडलो मॅनिफेस्टो तुमकां दिलो तो तुमच्या टिमीन किती केलो. डब्ल्यूआरडी मिनिस्टराक विचारपाक जाय की येदो व्हडलो मॅनिफेस्टो तुमकां करून दिलो त्याचेर तुम्ही कितलेशे पॉईंटाचेर एग्री जाल्ले की जावपाक जाय म्हणून ते कित्याक सांगना. हो क्वेश्चन हे बीजेपीक करपाक जाय, नाजाल्यार तुम्ही जे डबल स्टँडर्ड जी भाषणां दितात पळय आयज गोंयान येऊन की आम्ही म्हादय राखतले म्हणून आणि ते मॅनिफेस्टोतलो एकूय पॉईंट तुम्ही फॉलो करिना. मॅनिफेस्टो सोड, ती हाऊस कमिटी केला त्याची मिटींगूय तुम्ही घेयनात, त्यांनाय काय अपडेट करिनात आणि साईड विजिटूय करिनात. ह्याच्या वेळेला इतलेच कळटा की बीजेपी इज नॉट सिरियस. आम्ही सीएमाकडे म्हणजे हाऊस कमिटी जेव्हा झाले पण त्यांना फॉलो करण्याची गरजच नाही. कित्याक हाऊस कमिटीन आमचा विरेश असा, विरेशान ऑलरेडी लेटर केले असा की त्यांचा सीएमाकूच दिलो. सो विरेशान ऑलरेडी सीएमाक आणि डब्ल्यूआरडी मिनिस्टराक लेटर केला की हे तुम्ही जे म्हादयचे असा तो सगळो रिपोर्ट आमचा दवरचो म्हणून. तो रिपोर्ट त्यांच्यानी अजून पर्यंत दवरूक ना. 10 ऑक्टोबराक किती तरी विरेशान 2023 लेटर केला. ओके, how do you see Goa forward? Because time and again the issue that Goa forward has been the first to react on this issue. So how do you see Goa forward as well? Koi te tencha party je kenna react javpaje kide javpaje koi dekho ki jam issue highlight kar.
हय केलो आमी आमी विजय हायलायट करता काय ना तो तेका आमी आडोवपाक शकना ना आमी तेका सांगपाक शकना त्याचे हायलायट करपाचे काय ना तो त्याचो स्वतंत्र विचार असा त्याची स्वतंत्र आपली इंडिपेंडंट त्याची स्वतःची पार्टी असा सो दॅट इज अप टू हिम तेका आमी आडोवपाक शकना काय सांगपाकूय शकना ना ते म्हणून when you are fighting for the state, everybody is fighting for the state. So how do you see generally you don't party as you can tell me, how do you see a general regional party fighting for that issue? पण प्रत्येक जण आपापल्या सायडीच्या फाईट करता म्हणून दाखवता आता कोण कितले सिरियसली फाईट करता त्यांना खबर असतले सो तो कसो फाईट करता किती फाईट करता ते त्यांना खबर असतं आमचं चढ तितले त्याच्या पार्टीन किती आमचा कोण मनीस आम्ही धाडूक ना नाही आमचं आमचा कोण त्यांच्या पार्टीचं इनपुट दिना सो म्हणजे तो क्वेश्चन त्यांना विचारलेलो बरं तो कसो फाईट करपास सोदता पुढे किती करतो कर्नाटकात सुद्धा जेव्हा म्हादय डायवर्ट करतो विषय असं कर्नाटकात म्हादय वरपाची विषय असलो याचं मिनिंग हे नू की एकूच पार्टीन थोडी कंटेस्ट केला ना एकूच पार्टी फाईट करताली प्रत्येक जण आपापल्या स्टेजीर आपापल्या लेवलाचे फाईट करताले सो असे धरू नका की एक विषय येला म्हणून सगळे पार्टी एकट्यातल्या झगडतले आता जेव्हा तुम्ही आमकां फोर्स करताले खुबशे टायमार प्रेसान आमकां विचारले की तुम्ही तो सेव म्हादय कित्याक जॉईन जायना काय म्हणून त्यांना आम्ही आन्सर दिले की आमकां इंडिपेंडंट वचपाक जाय आयज जर तुम्ही पळयत जाल्यार सेव म्हादय आसा खंय जे काँग्रेसचे पदाधिकारी थंय लीड करताले ते आसा खंय जेन्ना काँग्रेस सरकार येयलो तेन्ना तो मुवमेंट तेंच्यांनी बंद केलो ते पदाधिकाऱ्यांच्या तोंडांच्यान एक शब्द पासून येयना त्यांना आम्ही सांगलेलं प्रेस कॉन्फरन्स की काँग्रेसीन वचून ते पदाधिकारीन वचून थंयसर थंयच्यान रॅली चालू करपाची आम्ही जॉईन जाता म्हणून कणकुबीच्यान रॅली करपाची ती गोंयात हाडपाची म्हणून त्यांच्यानी अरेंज करपाची कित्याक त्यांचो काँग्रेस सरकार आहा त्यांना प्रोटेक्शन मेळटले आणि आम्ही त्यांना जॉईन जातले म्हणून आम्ही ऑफर दिली वांगडा करपाचे म्हणून पण ते सांगना न्हू ऑफर स्टील असा आणि आमची ऑफर सदांच असा जर ते कणकुबीच्यान रॅली काढता आणि जर आमकां आपयता आणि जर आपयना सुद्धा ते कणकुबीच्यान जर रॅली काढता आम्ही स्वतः जॉईन जाता फक्त त्यांच्यानी डेट अँड तारीख फक्त पब्लिश केल्या पुरो आमकां इन्विटेशन गरज ना आम्ही ना की आमचं सरकार ना तर फाल्यां आमकां ते प्रोटेक्शन मेळचे ना सरकार त्यांचं आहा न्हू त्यांच्यानी प्रोटेक्शन दिवपाक जाय कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारान पण तुम्ही म्हटले आता ऍड्रेस करतात की बीजेपी आणि काँग्रेस हे दोनही गोय आणि गोयकारांक खातीर सध्या डेंजरस झाले असा पार्टी दोन फाटल्या काय दिसांनी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हे जे काँग्रेसच्या इंडिया वाल्यांचा आहे त्यांना सपोर्ट डिक्लेअर केलो फाल्यां जर तुम्ही निवडून येयले जाल्यार फाल्यां सेंटराक वचून हे काँग्रेस जर गोया खातीर म्हादय खातीर झगडा ना जाल्यार तुम्ही एकटे कशे त्यांच्या वांगडा इंडिया वाल्यांसान परते सांगता तुका तेजस्वी दिल्लो हांवें तेन्नाय आम्ही सांगलेले की आम्ही जे इंडिया अलायन्साक जो सपोर्ट केला तो नॉन एनडीए अलायन्स तो नॉन एनडीए अलायन्स जो जातलो तो आता आता सध्या इंडिया असा तो इलेक्शन जाऊन इंडिया असतो काय ना तो खबर ना पण जो नॉन एनडीए अलायन्स असतो तो सरकारान असतो ना ना सरकारान असतो त्याला आम्ही सपोर्ट दिला आता एनडीए म्हटले ना जाल्यार इंडिया हे अलायन्स पहिले अंडरस्टँड करपाची गरज असा हे दोना हेतून काँग्रेस म्हटले इंडिया न्हू ना बीजेपी म्हटले एनडीए न्हू ह्या प्रत्येक हेतून त्यांना रिजनल पार्ट्यांचा सपोर्ट लागता रिजनल पार्ट्यांचं भीतर पार्टिसिपेशन असता आणि मेळून ते अलायन्सीस जाता आता ते अलायन्स जेव्हा जातले फाल्यां जर आम्ही जर थंय गेले आणि त्यांच्या वांगडा इंडिया अलायन्साक सपोर्ट जर दिलो आणि ते इंडिया अलायन्सूच जर उरले आणि जर काँग्रेस पार्टी ना जर एज अ इंडिया अलायन्स ब्लॉक जर ते आमकां म्हादयेक लागून जर आमकां लागून जर ते आवाज काढिना गोंया वाटेन जर रावना आमचे डिमांड जर आयकना आम्ही काय थंय वचून भाऊ भशेन ना जाल्यार सारिना भशेन खुर्च्यो दापन तर येवपाचे ना आम्ही आमच्या हक्काक लागून झगडटले आणि जर आमच्या हक्काक लागून ते झगडना ना आमकां जर ते सपोर्ट दिना आमकां जर ते तेको दिना जाल्यार आम्ही त्यांना सपोर्ट आम्ही विड्रॉ करतले सिंपल असा आम्ही आमचो हक्क मांडपाक आम्ही आयज ते अलायन्सान खंयच्याय अलायन्साक वयता बिकॉज आमकां ती शक्ती जाय आमकां तो वयल्यान बाकीच्या रिजनल पार्ट्यांचो सपोर्ट जाय जशे ते बाकीचे रिजनल पार्टी आपले रिजनलिजम प्रोटेक्ट करता आपले अस्तित्व प्रोटेक्ट करता निवडून येता आपूण वयता थंय आपल्या राज्याचे प्रश्न मांडटा एक हक्क आपल्या हक्कान ते झगडटा तशेंच आमकां झगडपाक जाय आयज गोंयचे 25-30 वर्सां जाली गोंयचो विषय एकूय येना तुम्ही पळया व्हिडिओ काढून व्हिडिओ जर तुम्ही पळयत लायब्ररी पळयत जाल्यार तुमकां श्रीपाद भाऊचो गोंयाक लागून झगडटा तो व्हिडिओ दिसचो ना सारदिनाचोय दिसचो ना पोट टिटकीन बाबा झगडटा गोंयचे विषय मांडटाय दिसचे ना ते करपाक आमी वयता आमी थंय परतें तुमकां हें करता की आमी थंय आमकां मिनिस्ट्री मेळटली नाजाल्यार आमकां कितें तरी फायनान्शियल बेनिफीट मेळटलो नाल्यार आमकां बाकीच्या फुडल्या इलेक्शनाक आमकां सेटींग करपाक जाय म्हणून आमी थंय वचना हे सगळ्यांनी लक्षांत दवरपाक जाय एक्सपेक्टेशन
सो पहिले इलेक्शन जावपाक जाय इलेक्शन जिखोवंक जाय हाय कॉन्फिडन्स म्हणजे जेव्हा कोणी आता जर इंडिया आणि बांगलादेशाची जर गेम चलता जाल्यार बांगलादेश तो जिंकपाकूच खेळटा न्हू कोणी कोणी सगळे कोण हा तो जिंकपाकूच खेळटा तो जिंकतलोच म्हणून खेळटा कोण शेणपाक खेळना सो आम्ही जे खेळटा आम्ही जिंकपाकूच खेळटा आम्ही जिंकतलेच म्हणून खेळटा आम्ही लुजर म्हणून खेळना थंय सो आम्ही जिंकतले म्हणून वयता प्रत्येक पार्टी जिंकतलेच म्हणून वयता आयज काँग्रेस आपूण दोनूय सिटां जिंकतले म्हणटा कळ्ळें सो प्रत्येक पार्टी फायट करताना आपूण जिंकतलेच म्हणून वयता जिंकतलेच म्हणून चित्तान जिंकतलेच म्हणून काम करता सो आम्ही तेच ऑप्टिमिझम दोन तीच आशा करून आम्ही काम करतात आम्ही याचा आन्सर आताय दिला याच्याय पहिली दिला सेम आन्सर परतो परतो दिन म्हाका दिसना टाइम वेस्ट करपाचो म्हणून जिंकल्या उपरांत टाळण्यासाठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी म्हणजे किती हा मतांचे विभाजन पहिली म्हटल्यार आता लक्षात दवरपास जाय तुम्ही की मतांचे विभाजन ह्या फावटी जावपाचे ना कित्याक लोक काँग्रेसीक भेटलेले आहा लोक बीजेपीक भेटलेले लोक पळयतात लोक जर तान्यान लोकांक जर मरपाचे आसा जर कळसुले घेऊन असे जर झऱ्यांचेर वचपाचे आहात लोक बीजेपीक आणि काँग्रेसीक वोट मारतले जर नाका जर लोक आरजीक वोट मारतले आणि म्हाका तर 100% गॅरंटी आहा खंयच्याच बायलेक असे कळसुले घेऊन झऱ्यांचेर आणि तळ्यांचेर रानांत वचपाचे ना सो दे वील वोट फॉर कोणाचा टाइम वेस्ट केला ना आम्ही कोणाचा टाइम वेस्ट केला सो ते म्हणलं आम्ही कोणाचा टाइम वेस्ट आम्ही वयतले ते आम्ही वयतले आमचा टाइम न्हू आम्ही कोणाचा टाइम मागूंक ना पळय तो तुमचे डिपेंड असा कोण कव्हर करतलो काय ना तो जेव्हा जातले तेव्हा करतले आम्ही कोणाचा टाइम म्हणजे आम्ही थंय तुमकां आपयला आणि मागीर थंय वचप ना अशी गजाल सांगना न्हू गेल्या फावटी जे कॅन्सल जो झाला ते पहिली आम्ही सांगला तुमकां आम्ही थंय तुमकां आपयला वेटींग दवरला 2 वरां सीएम जसो श्यामाप्रसाद मुखर्जी तुमकां भायर दवरता तशें दवरिना न्हू आम्ही केन्ना ते सांग पोस्टपोन केला ते कॅन्सल जावं ऑर इंटरनल रिझन्स ने आम्ही पोस्टपोन केला पण सगळेच आम्ही तुमकां डिस्कशनी हांगा आउट करपाक शकना सो बट आम्ही पोस्टपोन केला तुमकां सांगलेले असा आणि दॅट इज पोस्टपोन नॉट कॅन्सल दिस विल बी आफ्टर इलेक्शन्स ऑर बिफोर इलेक्शन्स दॅट विल डिसाइड नो ते तुमकां सांगतले आम्ही जसं टाइम येतो त्यांना कळतले मग दुसरी बाब म्हणतात पॉलिटिकल रिझर्वेशन पॉलिटिकल सामान्य नो कॉन्ट्रिब्युशन आरजेचे काय कॉन्ट्रिब्युशन ना पॉलिटिकल रिझर्वेशन खातीर तुम्ही कसे पळयता हा मागता आन्सर अजयान दिवचो कित्याक आमच्या एसटी तो एसटी हेतून कॅटेगरीन आसा आणि हो मुवमेंट क्लोजली तो फॉलोअप करता गाय भुरग्यांकूय गायड करता मेंटर करता जी रेझोल्युशनां पास केले ज्या पहिली जी एसटी रिझर्वेशनाचे सपोर्ट केला विदेशान आणि जे ज्यांना कॉलिंग अटेन्शन सुद्धा घातलेले ते जॉईंट फॉर कॉलिंग अटेन्शन असे ना की विदेशान सपोर्ट दाखवना जेव्हा जेव्हा ते स्टार एलिक्विज असलो जो फर्स्ट स्टार एलिक्विज असलो एज अ वेंटीचो येयलो आमचोय क्वेश्चन असलो स्टार्टेगेर अशें ना की विदेशान सपोर्ट करू आणि तर म्हाका प्रोटेस्ट पण विदेशान ते दीस प्रोटेस्ट 5 फेब्रुवारी प्रोटेस्ट झाले तरी म्हाका प्रोटेस्ट विदेश थंयसर येयलो पहिली थंयसर तुम्ही चलोवंक सोदून गेलो आणि ताका आडयल्ले सोदून सो अशें ना की विदेशान करू ना विदेशान जॉईंट कॉलिंग अटेन्शन फूल ऑपोजिशन वांगडा जातले मोर्चा केलो आम्ही सपोर्ट मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्यूल ट्राईब हो जो ऑर्गनायझेशन आहे त्याला केलो तो लिडर किती सांगता तो त्याचे इंडिव्हिज्युअल मत असा खबर मरे फाटल्यान दिसता न्हू 5 वर्सां कंप्लीट जावन बायलांक कशें कळसुले घेवन आनी कितें सांगपाचें आहा ही 5 वर्सां पय कळसुले आजून भरचे पडटा एक वर चलोन सो दॅट्स इट हेज्या वयल्यान आनी समप हेतून आनी कांय ना दुसरें उलोवपाचें कांय ना दीस इज इट सस्टेनेबिलिटी गोलान हे आसा कांयच तूं पळयता व्हिडियोचेर क्लियर कट कळटा की जाला गोल काय ना तो एवरी नाव एन देन ते प्रोमोटूच करता ब्रँडींग व्हडली जाता ब्रँडिंगाचेर करोडांनी पयशे मोडटा हेजेर पयशे मोडपाक जाय सीएमचे 4 वर्सां झालं तो जर तुम्ही त्याचे जर तो पोस्ट हे पळय पॅम्पलेट जे त्यांनी वाटलेले त्याचेर पहिले हा 24 वॉटर सप्लाय आणि मॉनिटरिंग म्हणजे आम्ही मॉनिटर करता म्हणून लोकांक उदक पावता काय ना ते पळय ते